कोपरा तालुक्याचे अगर आपण एकत्रितपणे विचार केला तर या ठिकाणी आपल्या निवडणुकीची पूर्वतयारीच्या संदर्भामध्ये आज मतदार जनजागृती रॅली या ठिकाणी घेण्यात आलाय. शहरी भागात आणि विशेषतः युवा घटकांमध्ये मतदारांची टक्केवारी फार कमी असते, त्याला सुधार करण्यासाठी जळगाव जिल्हाभरात त्याचा प्रयत्न चालू आहेत आणि त्याचे एक उत्तम उदाहरण या चोपडा तालुक्यामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. चोपडा तालुक्यांनी सगळे गोष्टीमध्ये अग्रेसरता दाखवलेला आहे. निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भामध्ये चोपडा तालुक्यांनी ज्या ज्या गोष्टी भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या होत्या त्याची 100% अंमलबजावणी या ठिकाणी गजेंद्र पाटोलेजी आणि त्यांची पूर्ण टीमच्या माध्यमातून, विशेषतः तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी सगळ्यांना याबद्दल विशेष अभिनंदन करतो. आणि जो म्हणजे मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी जो त्यांनी प्रयत्न घेतला त्याच्यामध्ये आज त्यांनी मला आमंत्रित केलं. मी पहाटे 5 वाजता जळगाव मधून उठून या ठिकाणी आज चोपड्याला म्हणजे सहभागी होण्यासाठी आलोय आणि मला आनंद आहे की यासारखा कार्यक्रम घेऊन चोपड्याचे जो नागरिक आहे, विशेषतः युवा वर्ग आहे आणि जो आपले जो शहरी भागाचे वर्ग आहे, जो मतदार अदरवाईज कमी करतात त्याला प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला. आज चोपड्यामध्ये अत्यंत सुंदर एक सायकल रॅली त्याबरोबर मॅरेथॉनची स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आपण देशभरामध्ये पाहतोय, महाराष्ट्रामध्ये पाहतोय आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये पाहतोय की युवक यांच्या मतदार करण्याची संख्या फार कमी आहे. जळगाव जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालंय की 18 ते 19 वयोगटाचे जो विद्यार्थी आहे, जो आपले युवक आहे, ते 50,000 जास्त संख्येमध्ये झालेले आहे. यदि आपण जळगाव जिल्ह्याचे एकत्रितपणे विचार केला जो पहिल्यांदा मतदान करण्याची संधी जवळपास 3,25,000 लोकांना यावेळी मिळणार आहे. आणि यावर्षी एक और गोष्टी जो महत्वपूर्ण आहे की महिला मतदारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मागच्या काही महिन्याची अगर आपण तुलना केला तर पुरुषांची संख्या के तुलनेमध्ये महिलांची 25% मतदार जास्त वाढलेली आहे. तर एक अत्यंत सुंदर गोष्टी या ठिकाणी झालेलं आहे. आता पासून नामनिर्देशन सुरुवात होते रावळ लोकसभा आणि जळगाव लोकसभा तयारी. नामनिर्देशन पत्रासाठी 4 स्टेपची प्रक्रिया असतो. नंबर 1 आहे की नामनिर्देशन पत्र जो हार्ड कॉपी आहे त्याची आपण घेणं, ते निशुल्क उपलब्ध आहे माझ्या कार्यालयामध्ये आणि रावेरच्या पण लोकसभाच्या पण माझ्याही कार्यालयामध्ये अडिशनल कलेक्टर च्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर जो आपल्याला डिपॉझिटचा फॉर्म भरावा लागतो तो 1 वेळा डिपॉझिट आपल्याला एक कॅन्डिडेटला 4 नामनिर्देशन पत्र भरण्याची मुभा आहे, परंतु डिपॉझिट त्याला 25,000 रुपये भरायचे आहे. यदि ते SC ST प्रवर्गाचे असेल तर त्याला 50% म्हणजे 12,500 रुपये भरायचे आहे. तर हे झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा जो आपले मतदार निर्णय अधिकारी आहे त्या रावेरच्या संदर्भामध्ये अडिशनल कलेक्टर श्री अंकुश पिनाटेजी आहे, जळगाव लोकसभाच्या संदर्भात मी आयुष प्रसाद आहे. माझ्या कार्यालयामध्ये या अडिशनल कलेक्टर साहेबांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी फॉर्म नंबर 26 ऍफिडेव्हिट आणि इतर जो कागदपत्र आहे जसे जातीचा दाखिला वगैरे असेल तर त्या सगळ्या गोष्टी तिथे त्याला दाखल करायच्या आहेत. त्या दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी शपथ घ्यावं लागेल. कुठल्याही भारतीय देशाचे कुठलेही जो ऑफिशियल लँग्वेज आहे, जो 22 आपले ऑफिशियल लँग्वेजेस आहे त्याच्या अंतर्गत आपण शपथ घेऊन त्या ठिकाणी साईन करून द्यावं लागेल. शपथ झाल्यानंतर जो नामनिर्देशन पत्र आलेलं आहे ते प्रथम छागणी, जो आपण म्हणतोय की सगळे कॉलम त्यांनी भरलेला आहे की नाही त्या तपासण्यासाठी आपण जो एक सहाय्यक मतदार निर्णय अधिकारी आहे ते आणि त्यांच्या अधीन असलेले एक छोटी कार्यालय आपण बाजूच्या रूम मध्ये तयार केलेलं आहे त्या ठिकाणी जाणार. ते प्रथम छाननी करणार की सगळे कागदपत्र त्यांनी दिलेले आहे. औपचारिक छाननी जो आहे ते 26 तारीखला होणार आहे, परंतु प्रथम छाननी की सगळे म्हणजे कॉलम त्यांनी भरलेला आहे की नाही ते तपासणी त्या ठिकाणी होणार. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर त्याला जो रजिस्टर आहे म्हणजे आणि जो नियमावली आहे त्याची एक प्रत आपण त्याला उपलब्ध करून देणार आहे. तर या प्रक्रिया आपली सुरू होत आहे. पहाटे 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत दर दिवस या प्रक्रिया माझे कार्यालय आणि अडिशनल कलेक्टरांचे कार्यालय जो जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत आहे त्या ठिकाणी नाम निर्देशन पत्र आपण भरू शकता. जो राजकीय पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्याकडे AB फॉर्म असेल ते त्यांना नाम निर्देशन पत्र सोबत जोडणं अपेक्षित आहे. सर 85+ आणि 100 वयोवृद्ध मतदार आहे. 85+ आणि 100 वयोवृद्ध मतदार आहे तर यासाठी आपण नियोजन कसे आपण केले?
100 प्लस मतदार आता जिल्ह्यामध्ये 428 आहे आणि जो 85 प्लस मतदार आहे ते जवळपास 45,000 आहे. 21,000 दिव्यांग मतदार आहेत. एकूण 67,000 मतदारांना म्हणजे 12 ड फॉर्मसाठी ते आज के डेटमध्ये पात्र आहे. 12 ड फॉर्मचा यदि आपण विचार केला, 12 ड फॉर्मचं महत्व हे आहे की आपण म्हणजे घर वोटिंग करू शकता. याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याने एक अत्यंत सुंदर गोष्टी केली ज्याची दखल अगदी भारत निवडणूक आयोगाने घेतलं, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी महोदयांनी घेतलं आणि त्या ही गोष्टी होती की आपण म्हणजे आरोग्य शिबिरचे आयोजन जो विशेषतः ग्रामीण भागमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात झाली, आरोग्य शिबिरचे आयोजन आपण केले. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात आल्या. मतदार यादीमध्ये जो मय्यत लोक होते त्या आपल्याला लक्षात आले. जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोकांची आपण म्हणजे नाम कमी केलं. म्हणजे याच्यामुळे बोगस वोटिंग या इतर प्रकारचे जो चुकीचे काम होण्याची शक्यता असतो ते आपण म्हणजे 100% कमी केलेला. दुसरी गोष्टी जो आहे की 12 ड मध्ये आपण घर भेट कार्यक्रम घेऊन आपल्या लक्षात आला की किती लोक खरं म्हणजे बेड रिडन आहे, म्हणजे ते बाहेर पडू शकत नाही. तो आपण त्याला आयडेंटिफाय करून, त्याला मार्गदर्शन करून, त्यांच्याबरोबर समुपदेशन करून, काउन्सिलिंग करून त्याला सूचित करण्यात आलं की आपण 12D फॉर्म भरावा. 12D फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतलेला आहे. आपण टीम स्थापन केलेला आहे. काही मतदारसंघात म्हणजे विधानसभा मतदारसंघात 4 टीम आहे, काही ठिकाणी 11 टीम पर्यंत आहे. यासारखं टीम स्थापन करण्यात आलेलं आहे. त्या टीमला आपण प्रशिक्षण दिलेलं आहे, त्याला आपण व्यवस्थित साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे आणि 12 डच्या फॉर्ममध्ये एक टेंटेटिव्ह रूट, बिकॉज अजूनही मुभा आहे लोकांना 12 डच्या फॉर्म भरून देण्याचं, एक टेंटेटिव्ह रूट आतापर्यंत आलेले फॉर्म आणि मान्य केलेले फॉर्मच्या माध्यमातून एक टेंटेटिव्ह रूट पोलिसांना विश्वासात घेऊन तयार करण्यात आलेला आहे. या टेंटेटिव्ह रूट मध्ये अगदी 2 दिवस मध्ये सगळ्या ठिकाणी भेट देऊन या सगळ्या टीम 12 ड मध्ये होम वोटिंग आपण करून देणार आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये इतर राज्यामध्ये आधी झालेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा संधी आपण ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना आपण उपलब्ध करून देत आहे. मला विश्वास आहे की ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव याचा फायदा घेणार आणि ज्या लोकांना याचा फायदा मिळत नाही म्हणजे ते अजून हे करू शकतो, त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा आहे, त्याच्यासाठी व्यवस्थित शौचालय आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. जो आपले लहान मुलं बाला घेऊन येतात, महिलांसाठी आपण एक बालवाडीची पण स्थापन करतोय, वेटिंग रूमची ची सुविधा काही ठिकाणी करतोय. आणि मी एक और गोष्टी सांगतो, काही ठिकाणी आपण म्हणजे आपल्या मतदारसंघात किमान 5 ठिकाण असेल या जास्त जास्त 11 ठिकाण असेल ज्या ठिकाणी आपण थीमॅटिक पोलिंग स्टेशन करून देतो. या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. माझी आपल्याला फक्त विनंती आहे 13 मे 2024 दिवशी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जाऊन मतदान करावं.